आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू माफियांनी हौदोस घातला होता. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र गोळेगाव शिवारामध्ये वाळू चोरी करत असताना 3 वाहनं जप्त करून महसूल आणि पोलीस विभागाने वाळू माफियांविरोधात धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार परतूर येथील महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस ठाणे आष्टी येथील अधिकारी आणि कर्मचारी यांची टीम तयार करून वाळू माफिया विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली. सदर कारवाईत 1 जेसीबी 2 टिप्पर पकडण्यात यश आलंय. दोन्ही टिप्पर मध्ये चोरीचे गौण खनिज असल्याचं दिसून आलंय. जप्त केलेल्या वाहन आणि गौण खनिजाची अंदाजे रक्कम 40,11,200 रुपये आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या जेसीबीचा वापर सदरील टिप्पर मध्ये गौण खनिज भरण्याकरता वापरण्यात येत होता. प्रकरणी वाहन चालकांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली तर राजेश भाऊ कदम तहसीलदार परतूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आष्टी यांनी ही कारवाई केली आहे. रात्री उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील साहेब, तहसीलदार राजेभाऊ कदम साहेब हे उपस्थित आले असते. दौऱ्यावर आले असता संध्याकाळी 8 वाजता गोळेगाव शिवारातील गट नंबर 106 आणि 107 हा महाराष्ट्र शासनाचा गट नंबर असून इथे 1 वर्षापूर्वी 55 ब्रास माल जप्त केलेला होता. वाळू साठा ते रात्री 8 वाजता 1 जीपीसी आणि 2 ट्रकच्या साह्याने नेत असताना अधिकाऱ्यांनी जय मुख्यावर जप्त करून पोलिसांनी आष्टी इथे जप्त करून लावले आहे. काय गुन्हा वगैरे काय दाखल झालेला? गुन्हा दाखल झाला. किती मालमत्ता किती होती एकूण अंदाजे? आता ते एका ट्रक मध्ये 3.5 ब्रास वाळू साठा. अंदाजे रक्कम किती आहे मालमत्तेची? अंदाजे रक्कम 40,11,200 अंदाजे रक्कम. अच्छा.